मराठी ते धड़क ते धड़क सांगता येईन आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एसटी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मोठी मागणी असणारे निर्यातक्षम असे नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट हे नैसर्गिक पेंडीयुक्त खत वापरा आणि आपल्या जमिनीची सुपीकता वाढवून भरघोस उत्पादन मिळवा शेणखत गावखत आणि रासायनिक खताला सक्षम पर्याय म्हणजे नेचर केअरचे ग्रीन हार्वेस्ट खत संपर्क 98 81 58 41 60 विट्यात अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय पोलीस ठाण्याच्या पाठीमागील परिसरात घरफोडीचा प्रकार उघडकीस आलाय कदमवाड्यातील घरफोडीसह परिसरात चोरीचे अनेक प्रकार समोर आले शिवसेना शहर प्रमुख सुधीर उर्फ राजू भैया जाधव यांची दुचाकी देखील चोरट्यांनी पळवली आहे विटा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घरफोडी झाल्याने नागरिक चकित झालेत विटा शहरात घरफोड्यासह चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अशातच विटा पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असणाऱ्या कदमवाडा परिसरातील अरुणा बिल्डिंग मध्ये असणाऱ्या राधाताई शितोळे बाहेर गावी गेल्या असताना त्यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील 600 ग्रॅम चांदी लंपास केली आहे तर त्यांच्या शेजारील इमारतीत देखील घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे तर दुसरीकडे शिवसेना विटा शहर प्रमुख सुधीर उर्फ राजू भैया जाधव यांच्या घरासमोर उभी असणारी त्यांची स्प्लेंडर क्रमांक MH 10 AT 0486 ही दुचाकी देखील अज्ञात चोरट्यांनी पळवली आहे या संपूर्ण प्रकारानंतर कदमवाड्यातील राधाताई शितोळे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली सगळ्यांना सांगण्यात आहे की आम्ही काल रात्री गावाला गेलो होतो आणि गावाला गेलेलं बघून कुणी तर डाव साधून आमच्या घरावर चोरी केलेली आहे तुम्ही बघू शकता इथं नाही आमचं कुलूप तोडलेलं आहे इथं पुरं कुलूप तोडलेलं आहे इथं आणि तुडून कुलूप आहे ना आमच्या घरावर दरोडं घातलेलं आहे माझं सगळं सामान इथे विस्कटलेलं आहे त्यांनी माझं इथं तुम्ही बघू शकता सगळं बघ सामान इथं माझं विस्कटलेलं आहे कोण केलंय त्याचं काही करणार तरी मी माझं सोनं सगळं लॉकर मटवलं पण तेवढं माझं सोनं वाचलं आणि माझी चांदी सगळी पाक त्यांनी नेलेली आहे मी चांदीची माझी वस्तू माझ्या आईबाने मला लग्नात घातलेली जवळजवळ आहे ना 600 ग्रामापर्यंत होती तेवढी सगळी माझी चोरी गेलेली आहे पोलिसांना माझी हीच विनंती आहे की माझं माझं सगळं चांदी माझी मायला त्यांनी शोध लावून द्यावा आणि त्या चोराला चांगला चोप देऊन चांगला त्याला आत घातला पाहिजे कारण त्याला फोडणार आहे आणि माझ्याच घरात नव्हे तर माझ्या शेजाराचं एक घर होतं त्या घरात सुद्धा त्यांनी हाय तसं फुलं तोडून त्यांचं पण घरात त्यांनी सगळं पकडायला इसकटलेलं आहे आणि त्यांच्या घरातली पण चांदीची वस्तू त्यांनी नेली होती म्हणून त्यांचं वाचलं नाही तर त्यांच्या घरात पण सगळं पकडायला इसकटून ही केलेलं आहे पोलिसांना हीच विनंती आहे की सगळं पकडायला आमचा माझी माझी चांदी मला मिळली पाहिजे मनक्याचे विकार मानदुखी आणि गुडघेदुखी सुद्धा गेली तर सांधेदुखीच्या त्रासापासून मिळाला पूर्णपणे आराम मग आता स्नायूंच्या दुखण्याची चिंता करताय कशासाठी डॉक्टर राहुल सूर्यवंशी आहेत तुमच्यासाठी विट्यातील डॉक्टर राहुल सूर्यवंशी यांचे मनका आणि सांधेदुखीच्या त्रासावरील खास हॉस्पिटल नाना किस्मत बिल्डिंग एसटी स्टँड समोर खानापूर रोड विटा संपर्क 99 75 15 12 03 जिओ मराठी ते धडक ते धडक